आता सकाळी उठल्यापासून बरोबर, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय झालं. राम सकाळी उठला, राम सकाळी उठला, 10 मिनिटात त्याने त्याचे ब्रश वगैरे आटोपलं, सकाळची तयारी, नंतर त्याने नाश्ता केला आणि अर्ध्या तासात तो घरातून निघाला. बरोबर, त्याला बाजारात जायचं होतं, तर त्याच्या घरापासून तर 2 किलोमीटरवर दूर तो बस स्टँडवर गेला, बाजारात गेला आणि तिथून त्याला आवश्यक अशा वस्तू, फळं त्या तो घेऊन आला. बरोबर, त्याला आईने 2 किलो बटाटे सांगितले होते आणि 1 किलो टोमॅटो सांगितले होते. बरोबर, त्यानंतर तो घरात आला आणि लॉकडाऊन असल्यामुळे तो घरातच थांबला, ओके, जेवण वगैरे करून. त्यानंतर रात्री बरोबर 10 वाजता तो झोपी गेला. बरोबर, स्टँडर्ड टाईम. मग इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये आपण या स्टोरीमध्ये पाहिलं की जनरली रामसारखी अशी कंडिशन सगळ्यांची असते. बरोबर, आपण सकाळी उठताबरोबर टाईम मेजर करतो, मास मेजर करतो, लेंथ मेजर करतो, तसं आपण डिस्टन्स म्हणजे लेंथच मेजर केली ना, ओके. मग ह्या ज्या गोष्टी होत असतात, हे असं नाही की फक्त आपल्या इकडेच होतं आणि किंवा आपल्या महाराष्ट्रामध्येच किंवा आपल्या मलकापूरमध्येच किंवा आपल्या भारतातच होतं, हे कुठेही होऊ शकतं. हे सगळीकडचं रुटीनच आहे पूर्ण जगभरामध्ये. तुम्ही जर लोकांना पाहता तर त्यांच्यासुद्धा त्यांनासुद्धा वेळेचं तेवढं भान असतं, खास करून जॅपनीज लोकांना, ओके, ते वेळेचे पक्के असतात. आपल्यासारखे नसतात की 5 मिनटं म्हटल्यानंतर आपला मित्र 5 मिनटं सांगून आपल्याला 1 तासपर्यंत थांबवतो. आपल्यासारखे तर नसत असतं. बरोबर, मग इकडे लक्ष द्या. त्यानंतर आपण हे जे मेजरमेंट पाहतो, तर आपण सगळ्यात जास्त 3 क्वांटिटीज मेजर केल्या, लेंथ, मास आणि टाईम, आणि सगळीकडे तेच वापरल्या जातो. मग आता या क्वांटिटीज ज्याच्यामध्ये मोजतात, तर त्याचा जर आपण एखादा ग्रुप बनवून टाकला युनिट्सचा, तर त्याला म्हणतात सिस्टीम ऑफ युनिट. काय म्हणतात? सिस्टीम ऑफ युनिट्स किंवा युनिट सिस्टीम्स. फॉर एक्झाम्पल, लेंथ, मास, टाईम सगळीकडेच मोजतात, मलकापुरात मोजतात, दाताळ्या मोताड्यात मोजतात, भारतात मोजतात, UP, MP, अमेरिका, इंग्लंड, जपान सगळीकडे मोजतात, ओके. मग आता आपण याचं काय केलं, ग्रुप बनवला. जसं आपण म्हणतो ना, आमच्या इकडे असं आहे, आमच्या इकडे असं असतं, आमच्या इकडे याला याच्यामध्ये मोजतात. तर आपण पाहतो काही काही भागामध्ये जे लेंथ आहे, सपोज मी एक कॉमन एक्झाम्पल घेतो, जसं काहीतरी भागामध्ये विशिष्ट भागात लेंथ आहे, लांबी आहे, ही माईलमध्ये मोजतात, ओके. जसं 2 मैल, 3 मैल, 1 मैल प्रवास आहे. मग अशा हे कशामध्ये मोजले आपण, लेंथ, माईलमध्ये. त्यानंतर मास, मास मोजत असतात किलोग्रॅममध्ये, आणि टाईम मोजत असतात आरमध्ये, ओके, आपल्याकडे घंटा म्हणतात त्याला, ओके, 1 घंटा 2 घंटा असं. बरोबर, मग कॅन वी से दॅट ही जी सिस्टीम होती, आपण लेंथ कशाने मोजली, लेंथ मोजली आपण माईलमध्ये. बरोबर, त्यानंतर मास, मास कशात मोजलं, तर किलोग्रॅममध्ये. आणि जो टाईम होता, तर तो टाईम कशामध्ये मेजर केला आपण, तर टाईम मेजर केला आर्समध्ये, ओके. मग ही जी सिस्टीम तयार झाली, हा जो बंच तयार झाला, ही जर सिस्टीम पॉप्युलर असली आपल्या इकडे, बरोबर, तर आपण याला सिम्पल म्हणू शकतो की ही सिस्टीम काय आहे, MKH सिस्टीम. सुरुवातीचे सगळ्यांचे 3 लेटर घ्यायचे आणि त्यांना कॅपिटलमध्ये लिहायचं, ही झाली MKH सिस्टीम. बरोबर, मग ही सिस्टीम तयार होऊन गेली. जशी ही युनिट सिस्टीम आहे, तशाच बाकीच्या तयार झाल्या. आता सगळ्यात जास्त पॉप्युलर, बरोबर, जगांमध्ये जर तुम्ही आता इतिहास पाहायला आपला, तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं. अच्छा, ठीक आहे, आपला इतिहासाचा विषय नाही आहे, पण इकडे लक्ष द्या, सगळ्यात जास्त स्वातंत्र्य पूर्वी काळ म्हणा किंवा आता म्हणा, पूर्ण जगभरामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत, बरोबर, भारत राहिलेला आहे. बरोबर, आताही तेवढंच आहे. मग पहा इकडे, सगळे सुखी समृद्ध लोक आपल्या देशात होते. आता काय होतं की आपले लोक एक फिक्स सिस्टीम यूज करत होते, आपल्या देशात व्यापार वगैरे करत होतो आपण, बरोबर, आजूबाजूच्या देशांची मसाल्याचे पदार्थ, हिरे जवाहरात वगैरे, ओके, कापड वगैरे, सुती कापड. मग तिथेसुद्धा आपल्याला लेंथ, मास आणि टाईम त्यावेळेसुद्धा मेजरमेंट करायला लागत होते. मग आपण काय करत होतो, लेंथ मेजर करत होतो, भारतामध्ये लेंथ मेजर करत होते मीटरमध्ये. बरोबर, मास मेजर करण्याकरता वापरत होते किलोग्रॅम, आणि टाईम मेजर करण्याकरता सेकंड वापरत होते, ओके. मग ही आपली सिस्टीम पूर्ण आपल्या जगभरामध्ये पॉप्युलर भारतीयांनी केली, ओके. असं नाही की फक्त भारतातलेच वापरत होते, आसपासचे बरेच देश मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड ही सिस्टीम वापरत होते. बरोबर, मग त्यामुळे ही सिस्टीम खूप पॉप्युलर झाली. मग या सिस्टीमला म्हटलं गेलं सुरुवातीचा, आता या सिस्टीमला कसं म्हणसान तुम्ही, लगेच सुरुवातीचे 3 लेटर घ्यायचे आणि त्यांना कॅपिटलमध्ये लिहायचं. जसं फॉर एक्झाम्पल MAK आणि S, मग ही सिस्टीम तयार झाली MKS सिस्टीम. बरोबर, मग या सिस्टीमला डेफिनेशन जर तयार करायची झाली तर कशी करसाल, सोपी आहे. इन दिस सिस्टीम, म्हणजे MKS सिस्टीमची डेफिनेशन काय झाली, तर फॉर एक्झाम्पल, इन दिस सिस्टीम ऑफ युनिट, लेंथ इज मेजर इन मीटर, मास इज मेजर इन किलोग्रॅम,
अँड टाईम इज मेजर इन सेकंड. सो सच अ सिस्टीम इज कॉल्ड एम के एस सिस्टीम. झाले की नाही एम के एस सिस्टीम. मग तशीच आता भारतातले लोक खूप पर्टिक्युलर होते, बरोबर. प्रत्येक वेगवेगळी गोष्ट मोजण्याकरता वेगवेगळ्या क्वांटिटीजचा वेगवेगळ्या युनिट्सचा वापर करत होते, बरोबर. वेगवेगळ्या क्वांटिटीने मेजर करण्याकरता किंवा सिमिलर सुद्धा. तसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो लेंथ मोजायचो किलोमीटर मीटरमध्ये, मास मोजायचो किलोग्राम आणि टाईम मोजायचो सेकंडमध्ये, बरोबर. काय तुम्ही नेहमी तसं करता? ऑब्व्हियसली नाही. जर लेंथ तुम्हाला म्हणजे एखाद्या सर्कलची जर रेडियस मेजर करायची असली किंवा आपण एखादा काय केला एखादी लाईन काढली आणि त्या लाईन सेगमेंटची लेंथ मेजर करायची आहे ती तुम्ही ना आपण मीटरमध्ये मोजणार आहे. भारतीय लोक स्पेसिफिक आहे, ते कशामध्ये मोजतो आपण? सेंटीमीटरमध्ये, बरोबर. मग ही जी नेक्स्ट सिस्टीम तयार झाली असं म्हणूया आपण. सो जी सिस्टीम तयार झाली त्यानंतरची आपण म्हणून लेंथ इज मेजर इन, लेंथ कशामध्ये मेजर केली आपण? सेंटीमीटरमध्ये. ओके, सेंटीमीटरमध्ये. मास कशामध्ये मेजर केला? तर मास मेजर केला आपण छोटंसं ग्रॅममध्ये. साहजिकच तुम्ही तुमच्यापैकी कोणी सोनाराच्या दुकानावर काय भाव चालू आहे, सोना काय किलो दिलं हे तर काही विचारणार नाही, है की नाही. मग मास कशात मेजर करायचं? तर ग्रॅममध्ये. आणि टाईम कशामध्ये मेजर करायचे स्मॉलेस्ट? तर तो म्हणायचे सेकंडमध्ये. मग कॅन वी से दॅट ही जर सिस्टीम आपल्याला मोजायची झाली किंवा ह्या जर सिस्टीमला आपल्याला डिफाईन किंवा एक शॉर्ट नेम द्यायचं झालं तर आपण काय देऊया? सुरुवातीचे 3 लेटर घेऊ, ओके, आणि यांना कॅपिटल्समध्ये लिहून टाकू. तसं सी जी आणि एस. मग ही एक सिस्टीम पॉप्युलर झाली, ही सुद्धा पॉप्युलर होती ऑब्व्हियसली, बरोबर. मग या सिस्टीमला काय कसं डिफाईन करसान? सेम जसं पहिल्याला काय म्हटलं होतं मी, लेंथ इज मेजर इन मीटर, मास इज मेजर इन किलोग्रॅम अँड टाईम इज मेजर इन सेकंड. सच अ सिस्टीम इज कॉल्ड एम के एस सिस्टीम. याला काय म्हणसान? इन दिस सिस्टीम लेंथ इज मेजर इन सेंटीमीटर, मास इज मेजर इन ग्रॅम अँड टाईम इज मेजर इन सेकंड. सो सच अ सिस्टीम इज कॉल्ड सी जी एस सिस्टीम, आहे की नाही. मग जशी ही सिस्टीम पॉप्युलर झाली होती कोणाची? आपल्या. तर तशी आणखी एक देश होता की ज्यांनी जवळपास, जसं भारत एक असा देश होता त्यांनी जवळपास सगळ्यात जास्तीत जास्त देशांवर राज्य केलं किंवा तिथं व्यवहार व्यापार केले, तो होता म्हणजे आपला गोऱ्या लोकांचा देश, काय नाव होता? इंग्लंड, बरोबर. मग इंग्लंडमध्ये एक सिस्टीम प्रचलित होती, जसं ते सुद्धा लेंथ मास टाईम मेजर करायचे, पण गोरे लोक लेंथ मेजर करण्याकरता यूज करायचे युनिट फूट. काय वापरायचे ते? फूट. ओ माय गॉड. आणि मास मेजर करण्याकरता ते वापरायचे पाऊंड. पहा, भारतात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊंडमध्ये मास केलं जातं मेजर, ओके. त्यानंतर टाईम मेजर करण्याकरता ते काय वापरायचे? सेकंड. ही सिस्टीम त्यांनी आणली होती. मग याचे पहिले 3 लेटर घेऊया आणि या सिस्टीमला बनवून टाकूया. मग इलची डेफिनेशन तुम्हाला सांगायची गरज आहे का? तुम्ही स्वतः तयार करू शकता. हां, तयार करून पहा. बर, इन दिस सिस्टीम ऑफ युनिट लेंथ इज मेजर इन, मास इज मेजर इन अँड टाइम इज मेजर इन सेकंड. सच अ सिस्टीम इज कॉल्ड एफ पी एस सिस्टीम. ह्या ज्या रिकाम्या जागा मी पॉज दिले त्याच्यामध्ये तुम्ही फूट, पाऊंड आणि सेकंड टाकून देसाल, एवढं तुम्ही समजदार आहे, बरोबर. ऑब्व्हियसली असायलाच पाहिजे, समजलं. मग ह्या 3 पॉप्युलर सिस्टीम होत्या, एम के एस सिस्टीम, सी जी एस सिस्टीम आणि एफ पी एस सिस्टीम. एम के एस, सी जी एस, एफ पी एस एवढ्या युनिट सिस्टीम आपल्याकडे होत्या. एवढ्या युनिट सिस्टीम असताना सुद्धा आपल्याला एस आय सिस्टीमची काय गरज पडली बुवा? ओके, एवढ्याच वापरायच्या असत्या, आहे की नाही, ह्या काय कमी आहे, बरोबर. मग इकडे लक्ष द्या, तसं नसते. जर आपल्याला एखादा व्यवहार करायचा आहे आणि तो व्यवहारामध्ये जर वेगवेगळे युनिट सिस्टीम वापरल्या गेल्या तर खूप सारे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात, आणि हे कॉम्प्लिकेशन अवॉइड करण्याकरता आपल्याला एक कॉमन सिस्टीमची आवश्यकता होती, आणि त्याच्याकरता आपण काय केलं? एस आय सिस्टीमला इन्व्हेंट केलं, ओके. उगाच नाही केलं त्याला. फॉर एक्झाम्पल, जसं माझ्या मित्राला शर्ट घ्यायचं होतं, ओके, त्याला शर्ट घ्यायचं होतं, तर त्याला टेलरने सांगितलं की बा 2.5 मीटरचा कपडा घेऊन ये, मी तुला शर्ट शिवून देतो. तो गेला इंग्लंडमध्ये आणि त्यांना सांगितलं त्यांना की बा 2.5 मीटरचा कपडा दे. आता तो होता गोरा माणूस, त्याला एफ पी एस सिस्टीम, त्याने 2.5 फूट कपडा आणून दिला. आता मला सांगा, 2.5 फुटाच्या कपड्यामध्ये काय बनियान शिवणार आहे तो? बनियानसुद्धा प्रॉपर होत नाही, आणि नवर देव बनियानवर चांगला थोडी वाटणार आहे की मस्त लग्नामध्ये. मग अशामुळे तर भांडणाचाच विषय आहे की ना. मग अशा गोष्टी, असे कॉम्प्लिकेशन्स येतात, ओके. असे कॉम्प्लिकेशन टाळण्याकरता एस आय सिस्टीमचं इन्व्हेन्शन केलं गेलं, अशा सिस्टीम अशा करता, बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला एखादी सायंटिफिक इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, आणि ती सायंटिफिक इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या गेली पाहिजे, कामात आली पाहिजे, त्याच्याकरता, ओके.
सो याचे डेफिनेशन कसे तयार करतात, म्हणजे याचं व्हॉट इज द नीड फॉर एसआय सिस्टीम, एसआय युनिट सिस्टीम, याचा आन्सर कसं लिहितात? टू शेअर द सायंटिफिक इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. टू शेअर द सायंटिफिक इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड वी नीड वन कॉमन सिस्टीम, बिकॉज इफ यू यूज डिफरंट डिफरंट युनिट सिस्टीम्स देर आर मच कॉम्प्लिकेशन्स अराइजेस इन बिझनेस, देर आर मच कॉम्प्लिकेशन अराइजेस. टू अवॉइड सच अ कॉम्प्लिकेशन वी नीड वन कॉमन सिस्टीम, दॅट्स वाय एसआय सिस्टीम वॉज इन्व्हेंटेड. समजलं मग? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि